कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले आहे, सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत। असे असतानाही तुम्ही व्यवसाय सुरू करून जीवनात सफल होऊ शकता। त्यामुळे आम्ही लयभारीतर्फे कोणताही बिझनेस सुरू करायच्या आधी कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे ते पाहणार आहोत। ही संपूर्ण सिरीज आहे, यामध्ये आम्ही 10 व्हिडिओ बनवले आहेत। हे 10 व्हिडिओज धंदा सुरू करण्याच्या आधी नक्की संपूर्ण पहा, तुम्हाला यश नक्की भेटेल। मागील व्हिडिओमध्ये जगात व्यवसायात कोणकोणते बदल होत आहेत या विषयावर बोललो होतो, तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अंगात असणारी कला या विषयावर बोलणार आहोत। मी या जगाला काय देऊ शकतो, मी हे जग आणखी चांगले कसे करू शकतो, माझ्यात असे कोणते गुण किंवा कला आहेत ज्यांच्या मदतीने मी हे करू शकतो। या जगात चांगले काम करायला आपल्याला फक्त समाजकार्य करावे लागेल असे नाही। जॅक मा यांनी चीनमध्ये alibaba.com ही वेबसाईट सुरू केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य व्यक्तीलाही झाला। स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी सुरू केली, ॲपलमुळेच फोनच्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली। आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय। बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी बनवली, त्यामुळे कम्प्युटर सहज वापरणे आज जगाला शक्य झाले। या सर्व लोकांनी आपले जग बदलले नाही का? त्यांनी स्वतःला विचारले, मी कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकतो, मला कोणती गोष्ट मनापासून करायला आवडते। या लोकांनी मोठे स्वप्न पाहिले, हे स्वप्न त्यांनी स्वतःसाठी नाही पाहिले की मी मोठी कार घेईन, बंगला बांधेल, तर या लोकांनी जग बदलण्याचे स्वप्न पाहिले। आपण या जगाला काय देऊन जाणार, आपण काय बदल घडवून जाणार, हा विचार त्यांनी सतत केला, त्यामुळेच ते एवढा मोठा धोका पत्करू शकले। त्यामुळेच कठीण प्रसंगी त्यांनी माघार घेतली नाही, कारण त्यांचे स्वप्न फार मोठे होते। सर्वांचाच उद्देश जगाला काहीतरी देऊन जाण्याचं नसेल, सर्वांनाच व्यवसाय करताना एवढे मोठे बनायचं नसेल, मग त्यांनी काय विचार करावा? जर जग बदलणं एवढे मोठे स्वप्न नसेल तर देश कसा बदलेल? ते पण नाही तर माझे राज्य कसे बदलेल? माझं शहर, माझ्या घराच्या आसपासचा परिसर कसा बदलेल? नाही तर सर्वात शेवटी माझा स्वतःचा विकास कसा होईल, हा विचार करायला हवा। सांगण्याचा मुद्दा हा की व्यवसाय करताना आपण आपला व्यवसायाच्या माध्यमातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो असा उद्देश असावा। फक्त श्रीमंत होणे हा तुमचे उद्देश असेल तर तुम्ही एक स्वार्थी नफ्याच्या मागे पडणारा व्यवसाय कराल, ज्यात पैसे कमावणे सारे काही असेल। असे व्यवसाय दूरचा विचार करीत नाही आणि स्वार्थीपणे नफा कसा वाढेल हा विचार करतात। असे व्यवसाय जास्त काळ टिकत नाहीत। तुमचा व्यवसाय किती मोठा होईल हे तुम्ही किती मोठा बदल घडवता यावर अवलंबून तर आहेच, पण उद्देश नेहमी देण्याचा असला पाहिजे, फक्त श्रीमंत होण्याचा नाही। कधी स्टीव जॉब्स, एलन मस्क, बिल गेट्स, जॅक मा यांनी लोकांना जाऊन विचारलं का, मी कोणता व्यवसाय सुरू करू? या उलट या लोकांनी आपल्या व्यवसायासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला। अनेकांनी त्यांना मूर्खात काढले तरी जगाविरुद्ध जाऊन हे लोक लढले। आपल्या व्यवसायाला त्यांनी आपले जीवन अर्पण केले। पुढचा व्हिडिओ नोकरी की व्यवसाय हा आहे, तरी पुढच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तरी पाहायला विसरू नका आणि लय भारी चॅनलला सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।